हरिओम श्री राम अंबज्ञ। मी अजिंक्यसिंह कुलकर्णी, औंध उपासना केंद्र, पुणे। कलयुग में एकैत राता अनिरुद्ध राम रे, मेरे संग चाले बोले मेरा जग जेठी रे। आणि म्हणूनच आता मी अनुभवाची सुरुवात करताना असं सांगेन की शैक्षणिक सगळ्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा प्रोफेशनल लाईफची सुरुवात झाली, तर सुरुवातीची काही वर्ष काम केल्यानंतर जेव्हा मी बापूंना स्वस्तिक्षेममध्ये आणि मोठ्या आईलासुद्धा ही प्रार्थना करत होतो की मला ह्या माझ्या फील्डमधून मला ह्या दुसऱ्या फील्डमध्ये स्विच व्हायचं आहे, तर तेसुद्धा माझं इतकं सहजगत्या झालं आणि तिथंही सुरुवातीला मला त्रिविक्रम चिन्ह दिसलं होतं आणि त्यानंतर ही सुरुवात झाली आणि मी रामनवमीलाच माझा पहिला इंटरव्ह्यू झाला होता आणि तो सक्सेसफुलसुद्धा झालेला आणि त्यानंतर माझी प्रोफेशनल लाईफमधली जी काही सगळी प्रवास आहे तो खूप छान चालू आहे आणि त्यानंतर हे अनेक अनुभव असे कोरोनापूर्व काळामध्ये सुद्धा आलेले आहेत आणि त्यानंतर मुख्यत्वे कोरोना काळामध्ये दोन अनुभव अतिशय महत्त्वाचे, म्हणजे की पहिला अनुभव माझ्या आईच्या बाबतीत आहे की दुसऱ्या लाटेमध्ये बाहेर एवढी भयानक परिस्थिती असतानासुद्धा फक्त चंडिका कूल आणि बापूंच्या कृपेमुळे आईला एवढ्या भयानक काळामध्ये सुद्धा बाहेर फिरण्याचं आणि सर्वेक्षण करण्याचं काम मिळालं होतं आणि ते सुद्धा इतक्या सहजगत्या पार पडलं की कुठल्याही प्रकारची आईला त्यामध्ये त्रास झाला नाही आणि कुठल्याही प्रकारची काळजीसुद्धा आम्हाला नव्हती, फक्त बापूंची उदी लावायची आणि बापूंनी सांगितलेली जी काही नित्य उपासना आहे ती करायची आणि त्याप्रमाणे पुढं सगळं काम व्यवस्थित चालू होतं आणि एवढा कठीण काळ असतानासुद्धा माझं लग्नसुद्धा सहजगत्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आम्हाला सगळं मनासारखं झालं आणि खूप मजा करता आली, तर हा प्रत्यक्ष माझ्या बाबतीमध्ये आलेला अनुभव होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा बापू परिवारामध्ये आम्ही असतो आणि हे सर्व वेगवेगळे उत्सव जे साजरे केले जातात आणि उदाहरणच द्यायचं झालं तर सपला एकादशीचा सत्संग आम्ही इतक्या उत्साहात साजरा करतो आणि त्या दिवशी वातावरण इतकं भक्तिमय आणि इतकं सुंदर असतं की म्हणजे एनर्जी लेवल ही अगदी पीकला गेलेली असते आणि आम्ही खूप एन्जॉय करतो आणि खूप गोष्टी सांगता येतील, म्हणजे फक्त सपला एकादशीच नाही, अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य हा सुद्धा कार्यक्रम जो 31 डिसेंबरला झाला, तर बाहेर ज्या प्रकारे सेलिब्रेशन केलं जातं किंवा ज्या प्रकारे सगळं सगळेजणं एन्जॉय करतात, तर हा एक वेगळ्या प्रकारचा एन्जॉय आम्ही अनुभवला आणि खूप खूप मजा त्याच्यामध्ये करता आली, खूप आनंद घेता आला आणि बापूंनी ज्याप्रमाणे सांगितलं की सच्चिदानंद तुमचा आहे किंवा माझा आहे हे जे बापूंनी सांगितले, तर ते त्यावेळेस आम्हाला प्रत्यक्ष बापूंच्या सान्निध्यामध्ये खूप खूप मस्त अनुभवता आलं आणि म्हणूनच मला सांगावंसं वाटतं की एक प्रकारे आम्हाला अध्यात्माची आणि या सगळ्यांची गोडी लावणारा आमचा सद्गुरू जो आहे, तर ह्या सद्गुरूंनी सांगितलेलं जे काही आहे भक्ती मार्गावर असेल किंवा सेवेच्या रूपाने असेल तर ते आमच्या हातून जास्तीत जास्त घडू दे, हीच मोठ्याही चरणी आणि सद्गुरुचरणी प्रार्थना। हरिओम श्रीराम अंबज्ञ।